स्वागत आहे मुलांनो आज आपण औक्षण या कवितेचे भावार्थ बघणार आहोत ही कविता कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिली आहे सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे चला तर मुलांनो कवितेची सुरुवात करूया नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र आपले जवान शत्रुशी दोन हात करत असतात आपल्या भारत मातेचे रक्षण करतात त्यामुळेच आपण सर्व आनंदाने सुखाने जगत असतो सण उत्सव साजरे करत असतो आपणास त्यांचा नेहमीच अभिमान वाटत असतो त्याचप्रमाणे कवयत्री इंदिरा संत यासुद्धा जवानांवर खूप प्रेम करतात जवानांप्रती त्यांच्या मनात जिव्हाळा प्रेम आदर आहे घरातून सीमेवर लढण्यासाठी जायला निघालेल्या जवानाला त्या ओवाळत आहेत त्याला ओवाळणी करत असताना कवयत्रीच्या मनात विविध भावना निर्माण होतात त्या म्हणतात मी ओवाळणी करत आहे पण माझ्याकडे संपत्ती पैसे नाहीत मी श्रीमंत नाही माझ्या शरीरात लढण्यासाठी शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नाही त्यामुळे ओवाळणी कशाप्रकारे करावी हे कवयत्रीला कळेनासे झाले आहे जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान तुझ्या पुढे त्याची केवढीशी शान कवयत्रीला जवानाबद्दल नितांत आदर प्रेम जिव्हाळा आहे त्याचे औक्षण करत असताना कवयत्री म्हणतात या जवानांचे कार्य इतके मोठे आहे की माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो जवानांच्या शौर्यगाथेपुढे त्यांच्या पराक्रमापुढे त्यांच्या धैर्यापुढे त्यांच्या कर्तृत्वापुढे लहान आहे तिचे आयुष्य त्याच्या शौर्यापुढे अगदी कवडी मोल लहान आहे त्या जवानाची शौर्यगाथा इतकी महान आहे की त्या शौर्यगाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार असे कवयत्रीला वाटते वर घोंघावे बंबारा पुढे धुराचे धडाड त्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे सैनिक सीमेवर शत्रूशी लढत असतात त्यावेळेची परिस्थिती अतिशय रुदय हृदयद्रावक हृदयाला हेलावून टाकणारी असते युद्धभूमीवर शत्रू आक्रमण करत असतो त्याचा परतवार करत असताना अनेक सैनिक घायाळ होतात तोफांचा आवाज होत असतो बंदुकीतून सुटणाऱ्या असंख्य गोळ्या अनेकांची छाताडे उडवत असतात दुराचा लोळ उठत असतो कवयत्री म्हणतात हे सारे चालू असताना आपला हा जवान मागे हटत नाही तर दोन पावले नेहमी पुढेच टाकत असतो न घाबरता न डगमगता शत्रूशी दोन हात करून जिद्दीने लढत असतो तुझी विजयाची दौडं डोळे भरून पहावी पाहावी डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी सीमेवर चालू असलेल्या रणसंग्रामामध्ये आपल्या जवानाचा विजय निश्चित आहे कवयत्री म्हणतात या जवानांचा पराक्रम मला डोळे भरून पाहायचा आहे तसेच आपल्या जवानांकडून भारतीयांची असलेली अपेक्षा व्यक्त करताना त्या म्हणतात शत्रूला पराजित करून प्रत्येक युद्धात तुझाच विजय झाला पाहिजे तुझ्या विजयाची दौड अशीच राहिली पाहिजे तुझ्या विजयाने माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून येतील ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत नेहमी तेवत असते तशीच माझ्या डोळ्यांतील अश्रूंची ज्योत नेहमीच पाजरत राहिली पाहिजे अशा असंख्य ज्योतींची मागून राखण दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण कवयित्री सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला म्हणतात की सर्व जनमानसांच्या असंख्य ज्योती तुझ्या रक्षणासाठी सदैव तुझ्याच पाठीशी आहेत म्हणजेच असंख्य लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आम्ही सर्वजण दुबळे आहोत आमच्यामध्ये तुझ्यासारखे सामर्थ्य नाही रक्तामध्ये ती उमेद नाही तुझ्याकडे हे सर्व आहे तुझ्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जे बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा